चंद्रपूर जिल्ह्यातल्या तुलार मेंढा गावात 7 ते 8 फुटांचा एक मोठा अजगर कढईच्या कानात अडकल्याची विचित्र घटना समोर आली. ब्रह्मपुरी तालुक्यापासून 14 किलोमीटर अंतरावर तुलार मेंढा हे गाव असून या भागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. तुलार मेंढा गावात राहणाऱ्या राजू नखाते यांच्या घरातील स्वयंपाकघरात हा अजगर पहाटेच्या सुमारास कढईच्या कानात अडकल्याचे लक्षात आले. हा अजगर अतिशय जाड असल्यामुळे त्याला बाहेर पडताच येत नव्हते. लोकांना याची माहिती परिसरातील सर्पमित्रांना दिली आणि त्यांनी देखील या अजगराला बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले. अखेर या कढईचे कान कापून अजगराची सुटका करण्यात आली. वनविभागाच्या परवानगीने सुटका करण्यात आलेल्या या अजगराला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. तर किचनमध्ये एक खूप मोठा 7.5 फुटाचा अजगर त्यांच्या कढईच्या रिंगमध्ये फसलं होतं. तिथून मग आम्ही त्यांना बाहेर काढलं, त्याला ब्रह्मपुरीमध्ये तुरंत आणलं. रिंगमधून मग वेल्डिंगवाल्याकडे आम्ही नेऊन रिंगला कापावं लागलं. शेवटी आम्हाला जवळपास 1 तास लागलं. थोडीशी सापाला जखम वगैरे आली होती रिंगमधून काढण्याच्या वेळेस. आम्ही तुरंत ट्रीटमेंट केली ना वन विभागाच्या ऑफिसमध्ये नेऊन एंट्री करून तुरंत आम्ही त्याला सोडून दिलं, सुखरूप सोडून दिलं. फक्त इतकीच माझी विनंती आहे, जसे त्या गावातल्या लोकांकडून जे सबक घ्यायला पाहिजे बाकीच्यांना पण, की ज्या गावातले लोक वेळ पडली मारू पण शकत होते सापांना, पण त्यांनी आम्हाला बोलवून खूप खूप त्या गाववाल्यांचे मी धन्यवाद करतो. हे एक सापाला जीवनदान दिलं.